फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत कोविड 19 लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी 100 रेफ्रिजरेटरचे वितरण आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये झालं आहे. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, फेडरल बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोविड लस एका विशिष्ट तापमानामध्ये ठेवणं गरजेचं असते. ते तापमान कायम राखण्यासाठी शीतयंत्रांची गरज असते. आता 18 ते 44 वयोगटातील लोकांना आज लसीकरण सुरू झाले असून या वयोगटामध्ये खूप मोठी लोकसंख्या आहे. ही संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने लसीकरण नियोजन केलं आहे. त्यावेळी हे रेफ्रिजरेटर वापरले जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.